नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग 12 विषय समाजशास्त्र यामध्ये आपण प्रकरण नंबर 4 याच्याबद्दल माहिती बघत आहोत. प्रकरणाचं नाव मित्रांनो आपल्या भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया त्यामध्ये आपण औद्योगिकरण याबद्दल मागच्या पाठामध्ये माहिती बघितली. ही माहिती बघत असताना मग आता औद्योगिकरण नेमकं कोणत्या ठिकाणी आणि कशा पद्धतीने होते ते सुद्धा आपण बघितलं. त्याच्यानंतर आज आपण माहिती बघणार आहोत शहरीकरण. बघा शहरीकरण यामध्ये शहरीकरणाची वैशिष्ट्ये याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला एक नंबरचा पॉईंट आहे ज्यात शहरी केंद्राकडे जाणारे होणारे स्थलांतर. तर बघा या म्हणजे पॉईंटवर सांगितलं जाणे कारखान्यांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे खेड्यापाड्यांमध्ये होणाऱ्या लोकांनी हळूहळू कारखान्यांच्या आसपासच्या भागात स्थलांतर केले. त्यामुळे अशा ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढत गेली. अशा रीतीने थोड्याच अवधीत कारखान्यांच्या भोवतालच्या ज्या जागांमध्ये लोकसंख्या आणि घरांची संख्या यामध्ये वाढ झाली. आजही देशभरातून कामाच्या शोधात असणाऱ्या स्थलांतरांचा ओघ शहराकडे सतत वाहत आहे. अशा रीतीने रोजगारांच्या शोधात असणाऱ्या लोकांची शहरातील लोकसंख्येत सतत भर पडल्यामुळे शहरामधील लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली. अशा प्रकारे सतत विस्तारणाऱ्या शहरांचे रूपांतर महानगरामध्ये झाले. उदाहरणार्थ मुंबई पुणे नागपूर इत्यादी ठिकाणी. तर बघा हा जो पॉईंट आहे आपला यामध्ये शहरीकरणाची वैशिष्ट्ये ही कशा पद्धती झाली तर आपल्याला हा एक नंबरचा पॉईंट पाहायचा आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं किंवा शहरी केंद्राकडे होणारे स्थलांतर म्हणजे आता पूर्वी स्थलांतर आता स्थलांतर बोलावलं म्हणजे त्याचं कारण काय तर औद्योगिकरण म्हणजे कारखानदारी पद्धत. कारखानदारी पद्धतीमुळे जे काही ग्रामीण भागातले लोक आहेत हे ग्रामीण भागातले लोक आज आपल्याला शहराकडे जाताना दिसतात. तर शहराकडे कशासाठी जातात ते तर काहीतरी काम शोधण्यासाठी. मग काम शोधायचं म्हटल्यानंतर आता ज्याला ज्या गोष्टीच्या कामामध्ये इंटरेस्ट म्हणा किंवा जे काम जमतं म्हणा अशाच कामामध्ये लोक लक्ष देत असतात. मग त्यामध्ये बघा मित्रांनो आज आता ही माहिती आपण बघत असताना औद्योगिकरण तर मग आता कारखानदारी पद्धत वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने आता आज आपण जर समजा जालना औरंगाबाद पुणे मुंबई नागपूर यासारख्या ठिकाणी जर आज गेलो आपण तर त्या ठिकाणी आपल्याला त्या शहराचं विस्तार झाल्याचं पाहायला मिळतं. त्याचं कारण काय तर ग्रामीण भागातील जे काही लोक आहेत किंवा जे काही लोकसंख्या आहे ही लोकसंख्या पूर्णपणे आज आपल्या शहरी भागाकडे जाताना पाहायला मिळते. मग कोणी नोकरी संदर्भात असेल कोणी शहरात म्हणजे कामाच्या शोधात असेल या पद्धतीने हे लोक शहराकडे जाताना आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. मग आता एखाद्या ठिकाणी जर एखादा कारखाना जर चालू असेल त्या कारखान्यात काम जो मजूर आहे आता एका कारखान्यामध्ये कमीत कमी 1000 मजूर त्या ठिकाणी लागत असतात. तर मग आता मजूर लागत असताना तुम्ही बघा आजूबाजूचा जो काही भाग आहे त्याचा त्या कारखान्याच्या त्या ठिकाणी हे लोक वास्तव्य करून राहत असताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून हे जे काही शहरीकरण आहे हे शहरीकरण आपल्याला प्रसार पावल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मग बघा अशाच पद्धतीने जे काही शहर वाढले मग त्या ठिकाणी पुणे असेल मुंबई असेल किंवा नागपूर असेल या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कारखानदारी आली. वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्या आल्या. त्या कंपन्यांमध्ये लोक कामाला लागू लागले. कामाला लागत असताना ते लोक ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या शहरीकरणाचा सुद्धा प्रसार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये बघा दोन नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो आपला औद्योगिक विस्तार आणि प्रवास. यामध्ये बघा औद्योगिक विस्तार हे आजच्या शहरांचे अनिवार्य वैशिष्ट्य आहे. औद्योगिक विस्तारामुळे झालेल्या स्थलांतरामुळे राहती जागा आणि कामाची जागा यामधील अंतर वाढत गेले. मोठ्या शहरांमधील लोकांना घर ते कामाचे स्थळ यामधील प्रवासासाठी दिवस काठी 3 ते 4 तास घालवावे लागणे ही नित्याचीच बाब झाली आहे. बघा मग आता समजा आज नवीन लोक चालले आजचं जे काही प्रमाण आहे आज नवीन ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये आता समजा जर मुंबई सारख्या ठिकाणी जरी काही कामाला लागायचं असेल तर त्या कंपनीमध्ये म्हणा किंवा कारखान्यामध्ये म्हणा त्याला 3-3, 4-4 तास किंवा 5-5 तास सुद्धा 3-3, 4-4 तास दिवसभरात प्रवास करावा लागतो घरापासून तर त्यांच्या कामापर्यंत पोहोचण्यासाठी. मग अशा ठिकाणी ते लोक काय करतात आता जर आपण मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबईमध्ये राहत असताना जे काही कारखानदारी पद्धत आहे ही कारखानदारी पद्धत याचं अंतर आणि त्यांच्या राहण्याचं अंतर हे कमीत कमी 2-3-4 किलोमीटर पर्यंत आपल्याला पाहायला
मिळतो. आता ऑफिस जर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिस आहेत, मग त्यामध्ये बँकिंग असेल किंवा अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिस असेल, त्या ऑफिसचं अंतर आणि त्यांच्या घराचं अंतर सुद्धा एक एक दोन दोन घंट्याचं त्यांना प्रवास करावा लागतो. त्यावेळेस ते त्यांच्या घरापासून ते ऑफिसपर्यंत पोहोचतात आणि ऑफिसपासून घरापर्यंत पोहोचत असतात. तर अशा पद्धतीनं हे शहरीकरणाचा जो काही प्रसार आहे, हे प्रसार आपल्या या ठिकाणी मोठमोठ्या शहरामध्ये गेल्यानंतरच पाहायला मिळतो. बघा, त्याच्यानंतर हे औद्योगिक विस्तार आणि प्रवास. आता यामध्ये बघा, सॉरी हे बघितलं आपण, यामध्ये आपल्याला त्याच्यानंतर बघायचा पॉईंट आपल्या समाजाची अनेक विविधता. मग त्यामध्ये सांगितलं त्यांनी शहरीकरणामुळे अनेक विविध प्रकारचे लोक एकत्रित झाले. शहरी समूहामध्ये लिंगभेद, लैंगिकता, जात, धर्म, वर्ग, भाषा अशा अनेक दृष्टींनी भिन्नत्व असलेले लोक एकमेकांच्या संपर्कात आले. अशा प्रकारच्या अनेक विविधतेने युक्त असलेल्या समूहात मिळून मिसळून राहण्यामुळे आणि तिथे व्यक्तिगत कर्तृत्वाला महत्व आल्यामुळे सामाजिक जीवनातील पूर्वापार चालत आलेले अनेक निर्बंध विरत गेले. आता बघा, म्हणजे या ठिकाणी काय सांगायचं यांना, जे काही आपण जात वा धर्म हे जुन्या पद्धतीने जे काही पाळत होतो किंवा सांभाळत होतो अशा पद्धतीने आज पाळतोय का? नाही. आता समजा एखाद्या ऑफिसमध्ये जर तुम्ही असल तर तुमच्या जातीचे लोक त्या ठिकाणी असतील किंवा पुरुष वर्गच असेल असं काही असतं का? नाही. तर वेगवेगळ्या जाती धर्माचे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रिया सुद्धा त्या ठिकाणी कामाला असू शकतात. त्याचं कारण असं आहे, तुमच्या कामावर तुमचं प्रभुत्व असतं. जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं जर काम करत असाल तर त्या ठिकाणी जात पात धर्म वंश हे कोणत्याही गोष्टी पाहिल्या जात नाही. त्या ठिकाणी फक्त प्रत्येक व्यक्तीचं त्या ठिकाणी कामच बघितलं जातं आणि त्या कामाच्या हिशोबाने जे काही लोक असतात ते वेगवेगळ्या जाती धर्माचे बोलीभाषा बोलणारे किंवा वेगवेगळ्या पंथाचे किंवा पुरुष असल किंवा स्त्रिया असल अशा सगळ्या मिळून ते ऑफिस किंवा ते कारखाना किंवा ती कंपनी ही चांगल्या पद्धतीने चालताना आपल्याला पाहायला मिळते. मग त्या ठिकाणी जर तुम्ही या गोष्टी जर बघितल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी काम धंदा करता येईल का की नाही? त्या ठिकाणी आपल्या जातीपातीचे लोक नाहीत किंवा त्या ठिकाणी स्त्रियाच नाहीत किंवा त्या ठिकाणी पुरुष सगळे नाहीत, ह्या जर गोष्टी आपण जर बघित गेलो मित्रांनो तर आपल्याला त्या ठिकाणी काम मिळणं मुश्किल होईल. आणि काम जर मिळालं नाही तर आपण आपलं कुटुंब किंवा स्वतःचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने करणार आहे हे जर गोष्टी आपण जर बघितल्या तर ह्या करता येणार नाही. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी गावाकडे म्हणजे ग्रामीण भागातच सोडून देतो आणि त्या ठिकाणी शहरी भागामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचे मित्रमंडळी जमवतो किंवा मैत्रिणी जमवतो आणि त्या पद्धतीने आपण ऑफिसमधल्या लोकांसोबत घनिष्ठ संबंध टिकून ठेवतो आणि ते संबंध चालवत असताना आपल्याला अनेक लोक पाहायला मिळतात. तर बघा, अशा पद्धतीची माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत. त्याच्यानंतर चार नंबरचा पॉईंट आपला, शहराची जीवनशैली किंवा शहरामध्ये असणाऱ्या लोकांची जीवनशैली कशा पद्धतीची आहे हे सुद्धा आपल्याला ठिकाणी या पॉईंटमध्ये बघायचं आहे. तर मित्रांनो बघा, त्या ठिकाणी आपल्याला ते सांगतात, शहरीकरणाच्या प्रक्रियेचा शहर आणि शहराच्या आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर काय परिणाम होतो याचे वर्णन करताना लुईस वर्क यांनी शहरीवाद एक जीवन पद्धती अशा अर्थाच्या शब्दरचनेचा प्रयोग केला आहे. या जीवन पद्धतीमध्ये दुरुस्त स्वरूपाचे दुय्यम नातेसंबंध, त्यामध्ये निशोभीपणा, व्यक्ती स्वातंत्र्याला अधिक महत्व, भावनेपेक्षा तर्कनिष्ठतेला प्राधान्य, रूढी परंपरा, कुटुंब, धर्म इत्यादी गोष्टींचा पगडा कमी होणे अशा प्रकारच्या शहरी मानसिकतेवर आधारलेल्या विशिष्ट लक्षणांचा समावेश होतो. तर बघा, मी तुम्हाला अगोदरच्याच पॉईंटमध्ये सांगितलंय की जात वा धर्म किंवा वंश किंवा लिंग हे जर भेदभाव आपण त्या ठिकाणी जर धरून ठेवले तर आपण कोणत्याही कामामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण गावाकडेच किंवा आपल्या घरीच ठेवणं हे महत्वाचं असतं किंवा कामाचं असतं, त्याच्यानंतरच आपण समोर काहीतरी ध्येय पूर्ण करत असतो. म्हणून या ठिकाणी लुईस वर्क यांनी जे सांगितले शहरीवाद, शहरीवाद म्हणजे काय की शहरामध्ये गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागतात. मग जात पात धर्म भाषा या सगळ्या सोडून दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने राहतोय किंवा प्रत्येक व्यक्तीसोबत आपलं वर्तन कशा पद्धतीचं आहे त्या गोष्टीवर सगळ्या गोष्टी आधारित असतात आणि तशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काम करून आपण आनंदाने जीवन जगत असतो. जर आपण या सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी धरून ठेवल्या तर आपण त्या लोकांसोबत चांगले संबंध जोडू शकतो का? नाही. मग आपल्या जातीचे लोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार का? जर समजा आपण पुणे मुंबई सारख्या ठिकाणी किंवा नागपूर सारख्या ठिकाणी जर गेलो तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या गोष्टीचे लोक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग त्या ठिकाणी जर त्या लोकांसारखं जर आपण नाही राहिलो तर आपण त्या ठिकाणी टिकू शकत नाही किंवा आपलं मनही त्या कामामध्ये लागणार नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून देऊन
या सगळ्या गोष्टी सोडून दिल्यानंतरच आपण त्या ठिकाणी कामामध्ये यशस्वी होतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचा मित्रपणा आपण जोडून त्या ठिकाणी आपलं आनंदाचं जीवन चांगल्या पद्धतीने सुखाने घालवू शकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून शहरी जीवनशैली कशा पद्धतीची आहे, जे ते ज्या कामामध्ये गुंतलेले असतात आणि काम धंदा करत असताना ज्या ज्या लोकांसोबत आपले संबंध कशा पद्धतीचे येतील त्या त्या पद्धतीने आपण त्यांच्यासोबत राहत असतो किंवा तशा पद्धतीनं आपलं एकमेकांसोबत नातं जमत असतं किंवा जुटत असतं. म्हणून आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीची वागणूक करत असतो. तर बघा त्यामध्ये नंतरचा पॉईंट आपला शहरी प्रशासन. यामध्ये बघा शहरीकरणामध्ये नागरी नियंत्रण आणि जबाबदाऱ्या यांच्या संबंधातील कारभार परंपरागत पंचायतीऐवजी नगरपालिका किंवा महानगरपालिका या संस्थेकडे असतो. शहरी क्षेत्राचा विकास आणि पुनर्विकास यांचे नियोजन यांची जबाबदारी त्यांच्याकडे असते. शहराच्या सुरक्षा व्यवस्थेच्या नियंत्रणासाठी दुय्यम स्तरावरील कार्यप्रणाली उपयोगात आणल्या जातात. उदाहरणार्थ वाहतुकीच्या कायद्याचे पालन व्हावे म्हणून वाहतूक पोलिसांची नियुक्ती आणि रस्त्यावरील वाहतूक यंत्रणा. बघा शहरी भागामध्ये राहत असताना वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिस, वेगवेगळ्या प्रकारचं प्रशासन वेगवेगळ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी राबवलेलं असतं. जसं की आता जर समजा आपण ग्रामीण भागामध्ये राहत असेल किंवा खेडी भागामध्ये जर राहत असेल तर त्या ठिकाणी आपण पाहतो ग्रामपंचायत. आता ग्रामपंचायत काय काय काम बघते, तर तुम्हाला त्या ठिकाणी घराचं बांधकाम करत असताना ग्रामपंचायतचा परवाना घ्यावा लागतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की तुम्ही त्या गावामध्ये राहत असताना कशा पद्धतीचं राहता किंवा तुमच्यावर तुम्हाला कोण कोणासोबत कशा पद्धतीचं काम करतं. मग कोणतंही जर काम करायचं असलं आपल्याला तर त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला ते काम करावं लागतं. तसंच शहरी भागामध्ये सुद्धा आहे नगरपालिका महानगरपालिका ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागतात. जर शहरी भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं जर काम करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी महानगरपालिकेचा किंवा नगरपालिकेचा परवाना घ्यावा लागतो. त्याच्यानंतरच आपण ते काम त्या ठिकाणी करू शकतो. मग दुसरी गोष्ट अशी की जसं आपण रस्त्यावर चालत असताना किंवा गाडी चालवत असताना किंवा येत असताना किंवा जात असताना मग कोणत्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने गाडी चालवली पाहिजे किंवा त्याचं लिमिटेशन कसं असलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी आपण चालत असताना आपल्यावर कोणतरी लक्ष द्यायला असतं. मग त्या ठिकाणी ते वाहतूक नियंत्रण पोलीस अधिकारी त्या ठिकाणी नेमलेले असतात किंवा कोणाचं काही कुठेही कोणत्या प्रकारचा वाद व्हायला नको किंवा कोणत्याही गाड्या कोणत्याही मार्गाला चालायला नको म्हणून या ठिकाणी ते लक्ष द्यायला ते लोक असतात. तर बघा ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीचं प्रशासन लागून म्हणजे राबवून प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या गोष्टी प्रशासनाच्या गरज आहे. आता आपण बघतो महानगरपालिकेच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे ऑफिस असतात. मग त्या ठिकाणी ते ऑफिस बघत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं त्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला ती कामं करून घ्यावी लागतात किंवा करावं लागत असतात. मग अशाच पद्धतीनं हे शहरी प्रशासन जे आहे हे वेगवेगळ्या पद्धतीचं कार्य त्या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे आपला कौशल्य विस्तृत श्रम विभागणी. बघा हा या शहरीकरणाचे वैशिष्ट्य यामधला जो सहाव्या नंबरचा मुद्दा आहे आपला हा पॉईंट आहे कौशल्य विस्तृत श्रम विभागणी. यामध्ये सांगितलं त्यांनी कौशल्य प्रशिक्षण, कौशल्याचे विशेषीकरण आणि अतिविशेषीकरण यांना शहरी वातावरणात खास महत्व प्राप्त होते. व्यक्तींची कौशल्य आणि प्रावीण्य यानुसार श्रम विभागणी होते. उदाहरणार्थ एखाद्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात येते. जसे की उत्पादन, वित्त व्यवस्थापन, विपणन, विक्री विभाग, जाहिरात इत्यादी. याशिवाय या विशिष्ट विभागामध्ये ते काम कौशल्य आणि प्रावीण्यावर उभारलेले असते. तर बघा आता समजा जसं की आपण कौशल्य दृष्टी श्रम विभागणी, आता तुमचं कौशल्य किंवा तुम्हाला कोणत्या कामामध्ये इंटरेस्ट आहे किंवा कोणत्या पद्धतीचं काम तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. आता जसं की एखाद्या कारखानदारी पद्धती, त्या कारखान्यामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे कामगार आपल्याला कामगार म्हणून त्या ठिकाणी मधून पाहायला मिळतात. मग एक नंबर आपण बघतो की त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं व्यवस्थापन, आता हे व्यवस्थापन करत असताना तो व्यक्ती कशा पद्धतीचं ते काम बाकीच्या लोकांकडून करून घेतो याच्यावर सुद्धा ते फार मोठं प्रभुत्व त्याचं असतं. जर त्यानं वेगवेगळ्या म्हणजे चांगल्या पद्धतीचं कार्य जर त्या ठिकाणी जर केलं
तर मिठीचा कारखान्यामध्ये येणार उत्पादन किंवा त्याची जी काही पद्धत आहे ही चांगल्या पद्धतीची चालताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर दोन नंबरला आहे कामगार वर्ग. आता या कामगारांवर लक्ष देण्यासाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा व्यक्ती नेमलेला असतो. दुसरी गोष्ट अशी, जर एखाद्या कारखान्यामध्ये एखाद्या गोष्टीचं जर काम होत असेल किंवा एखादी वस्तू तयार होत असेल तर तिची मार्केटिंग करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे लोक त्या ठिकाणी ठेवलेले असतात. मग हिची जाहिरात कशा पद्धतीने होते, लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवली जाते, त्याच्याबद्दल माहिती कशा पद्धतीने तो व्यक्ती सांगू शकतो, मार्केटिंग करत असताना किती चांगल्या गोष्टी सांगू शकतो त्या वस्तू बाबतीत किंवा कशा पद्धतीने लोकांना पटवू शकतो हे सुद्धा त्या गोष्टीवर अवलंबून असतं. मग ह्या जर तीन गोष्टी त्याच्या ठिकाणी चालल्या नाही तर तो कारखाना त्या ठिकाणी बंद करून जाईल. बरोबर आहे. जर व्यवस्थापन करत असताना त्या व्यवस्थापन पदावर जो व्यक्ती आहे किंवा जो अधिकारी नेमलेला आहे महत्वाच्या ठिकाणी, तो अधिकारी या सगळ्या लोकांकडून व्यवस्थित पद्धतीचं काम करून घेण्याचं त्याचं कार्य असतं. दुसरी गोष्ट अशी आहे, कामगारांवर लक्ष देण्यासाठी हा व्यक्ती नेमलेला असतो. त्याच्यानंतर कामगार कशा पद्धतीने काम करतात याच्यावर सुद्धा फार मोठं महत्व असतं. त्याच्यानंतर मार्केटिंग करत असताना त्याची जाहिरात, त्याच्या त्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने तुम्ही चालू शकता किंवा कशा पद्धतीने मार्केटिंग करून लोकांपर्यंत ती वस्तू पोहोचू शकतात, त्याच्यानंतर लोकांचा कल आपल्या लोकांना पटवून दिल्यानंतर लोकांना कितपत पडतं किंवा लोकांना त्या वस्तूसोबत कशा पद्धतीचं काम असतं आणि लोक त्या वस्तू कशा पद्धतीने घेतात या सगळ्या गोष्टीवर ही कारखानदारी पद्धत या ठिकाणी चालताना आपल्याला पाहायला मिळते. मग ही जर सगळ्या पद्धतीने जर चांगल्या पद्धतीने जर चालली तर अतिशय तो कारखाना एक नंबर चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतं किंवा त्या कारखान्यापासून जो त्या कारखान्याचा मालक आहे त्याला उत्पन्न जास्तीत जास्त त्या ठिकाणी मिळत असतं. कच्चा माल आणायचा, कच्चा माल पक्का तयार करायचा आणि पक्का माल बनवल्यानंतर तो मार्केटमध्ये नेऊन विकायचा. मार्केटमध्ये विकणं विकत असताना त्याला कशा पद्धतीने विकलं जातं, किती दरामध्ये विकलं जातं, त्याच्यापासून त्याला किती नफा मिळतो आणि तो नफा जसे जशा पद्धतीने मिळत तशा तशा पद्धतीने तो कारखानदार व्यक्ती त्या कामामध्ये लक्ष देत असतो. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने आपण शहरीकरण किंवा शहरीकरणाची वैशिष्ट्ये तर शहरामध्ये जाण्याचे लोकांचा कल काय आहे किंवा लोक काय त्या शहराकडे जातात, ग्रामीण भाग सोडून काय देतात, तर ग्रामीण भागामध्ये राहत असताना सर्वच लोकांना शेती हे काम जमतंय असं नाही, कारण सुशिक्षित वर्ग आज भरपूर मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतो आणि लोक शिकत असताना शेतीकडे कोणी लक्ष देत नसतं, म्हणून शेती ही कमी प्रमाणात त्या ठिकाणी चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग जो जो व्यक्ती ज्या ज्या पद्धतीचं ज्ञान घेऊन पुढे जात असतो तो तो व्यक्ती शहरी भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी राहण्याचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा गोष्टी आपण या ठिकाणी या शहरीकरणाच्या वैशिष्ट्यात या पॉईंटमध्ये बघितलेल्या आहेत. तर बघा, त्याच्यानंतरचा पॉईंट आहे आपला आधुनिकीकरण. आधुनिकीकरण हा पॉईंट आपण येणाऱ्या नंतरच्या पाठामध्ये बघू किंवा याच्याबद्दलची माहिती आपण त्यामध्ये बघू. ठीक आहे, धन्यवाद.